हाय मित्रांनो, आपण माझ्या एक प्लॉटमध्ये उभे आहोत आता मी आणि मी मोगरा लागवड केलं आहे. मोगरा लागवडीसाठी काय काय हे केलं आहे ते तुम्हाला सगळं सविस्तर सांगत आहे. हे बघा, माझ्यासमोर 3 HP पाणी फेकत आहे पाईप. हे सोलरचं पाणी, सोलर मी माझ्या जागेत अर्ज करून फिटिंग केलेलं आहे, तर आपण पुढे बघूया. चला तुम्हाला दाखवलं आणि हे सगळं मागे जो प्लॉट दिसतो त्याच्यात मी मोगरा लागवड केलेली आहे. हा बघा समोर, आणि सोलर तुम्हाला दिसत आहे तो पाठीमागे सोलर आहे, तिकडे पण आपण जाऊन बघूया. चला हा बघा जवळून, एकदम जवळून हा बघा किती पाणी फेकतो. 3 HP पाईप केवढा पाणी फेकतो आणि पुढे त्याची कशी सिस्टमॅटिक आहे ते आपण पुढे. हे बघा मोगरा लागवड केलेली आहे आपण 9 ऑगस्टच्या दिवशी, आदिवासी दिनाच्या दिवशी ऑगस्ट हे लागवड केलेली आहे. हा बघा याला काही काही एक दोन कळ्या पण यायला लागलेल्या आहेत. आता 2 महिने कंप्लीट झालेले आहेत लागवड करून मोगऱ्याला. पाठीमागे बघू शकता ह्या सोलर सिस्टम आता फिटिंग झालेला आहे. बरोबर 9 ऑगस्टला 25 ऑगस्टला झालेला आहे सोलर फिटिंग माझ्या बड्डेच्या दिवशी. आणि तो कसा चालतो त्याचं हे कसं चालतो ते तुम्हाला आपण आता जाऊन बघूया. बघा आता आतमध्ये, हा बघा चालू आहे एकदम. हा बघा कसं चालू आहे. बघा हा माझा सोलर 25 ऑगस्टला फिटिंग झालेला, मी अर्ज करून घेतलेला आहे हा सोलर. कृपया करून आपल्या आदिवासी भागातील ज्या माणसानं ज्या आपल्या जे शिकून घरी बसलेले आहेत त्यांनी काहीतरी करावं या हेतूने हा मी व्हिडिओ बनवत आहे. मी पण मला पण नोकरी नाही लागली, काय नाही, जॉब नाही, वसईला कामाला जात होतो, मिस्त्री का व गवंडी काम करत होतो. नंतर मला इंटरेस्ट होता झाडं लागवडी करायची, त्याच्यासाठी मी फुल शेतीमध्ये आता विचार केला आहे. त्याच्यासाठी सोलर फिट करून आता 9 ऑगस्टला आपण आदिवासी दिनाच्या दिवशी हा मोगरा लागवड केलेला आहे. आता सध्या मोगरा ह्या सगळ्या प्लॉटमध्ये पाठीमागे दिसतो सगळी मोगराच लावलेला आहे. 1500 मोगरा आहे, 1500 बुडं, पण सध्या त्याचं सगळं गवत झालेलं आहे आणि मला टाईम नाही, त्याच्यामुळे मी आता ते साफसफाई केली नाही. नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणार आहे आता पुढच्या महिन्यात, तेव्हा हे सगळं आपण तिकडे एक पाण्याची टाकी फिट होईल आणि इथे सगळ्यांना पाईपलाईन करून बोरमधून ह्याच्यात टाकीमध्ये पाणी सोडून आणि आपण तिकडे मग नंतर सगळ्यांना ड्रीप टाकणार आहोत पुढच्या महिन्यात. ते आता काम थोड्या काही दिवसांनी मी चालू करणार आहे. तर कृपया करून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ मी आपल्या आदिवासी भागातील जे शिकून घरी पडलेले आहेत, काही कामधंदा करत नाही, त्यांनी काहीतरी करावं, आपल्या स्वतःसाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करावा यासाठी. आता काय नोकऱ्या लागत नाही, आता काहीतरी शेती करावी. मी सांगू इच्छितो की सगळ्यांनी मोगऱ्यात लागवड करावी अशी नाही, काही काही ज्याला जे जे टेक्निक आयडिया असेल ते करू शकता. धन्यवाद.